येडकर साहेब यांच्या इथे मान सन्मान सत्कार इथे करण्यात यावा। मायची उबदार शाल प्रेमाचा आपुलकीचं सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचा इथे मात्र सत्कार केला जातोय। त्याचबरोबर ये सन्मान्य गणेशजी पिंपळे साहेब यांचा देखील मान सन्मान सत्कार इथे केला जाईल। मायची उबदार शाल प्रेमाचा आपुलकीचं सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन मात्र मान्यवरांचा सत्कार केला जातोय। त्याचबरोबर अजयजी पिंपळे साहेब देखील उपस्थित आहे, त्यांचा देखील मान सन्मान सत्कार इथे केला जाईल। खूप खूप धन्यवाद उपस्थित सर्व पाहुण्यांचं मात्र मनापासून आभार व्यक्त करतो। चुकून जर कोणाचा सत्कार नाव घेण्याचा राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो। आणि तुकारामजी पवार साहेब यांचा देखील मान सन्मान सत्कार इथे घेण्यास विनंती करतो। दादासाहेब जाधव साहेब आपल्या शुभ हस्ते हा मान सन्मान सत्कार इथे केला जाईल। सर्व मान्यवरांचा मात्र इथे सत्कार मात्र आपण पाहिलं तर सत्कार समारंभ मात्र पार होता। खूप खूप धन्यवाद उपस्थित सर्व मान्यवरांचा मात्र मनापासून आभार व्यक्त करतो। आणि वळतो मॅच कडे पुन्हा एकदा। पहिला विकेट मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळालं प्रणव यांच्या स्वरूपानामध्ये, तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होताना पाहायला मिळतात निलेश रणजित गोलंदाज। काय गोलंदाजी केली जातोय, चांगली गोलंदाजी मात्र पाहायला मिळतोय अचूक टप्प्यावरची, मात्र गोलंदाजी अचूक टप्प्याचा रनवे इथे मात्र घेतला जातोय। आणि त्याच दिशेनं आणि दिशेनं गोलंदाजी मात्र करत असताना आपल्या संघाला सुस्थितीमध्ये सध्या मात्र पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतं, कारण महत्त्वपूर्ण मात्र सलामीची जोडी मात्र मैदानाच्या बाहेर काढताना पाहायला मिळालं। आणि प्रणव सारख्या एक नामवंत फलंदाजाला मात्र इथे बाद करण्यामध्ये यशस्वीही झाले। धावफळकावरती धावा 3, हाई चेंडू मात्र चांगला डिलिव्हरी पंच आमच्याकडे वळताना पाहायला मिळतात। यस इथे मात्र अवांतर धाव मात्र धावफळकावरती लागली जाईल, 4 धावा धावफळकावरती, पहिला षटक मार्गस्थ आहे। एखादा मोठा फटका खेळावा लागेल जर तुम्हाला ही बिग मॅच आपल्याला पाहायला मिळते। ज्योतिर्लिंग उदवणे वर्सेस ज्योतिर्लिंग बाचोली या दोन संघांमधली, ज्योतिर्लिंग उदवणे या संघानं नाणेफेक जिंकली, प्रथमतः इथे मात्र चॉईस केलंय फिल्डिंग। हा फटका चांगला, पॉवर प्लेचा षटकक आणि पॉवर प्ले मध्ये मात्र फायदा उतरत असताना पाता पाता चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे, येतात मात्र बॅट्समन सागरच्या बॅट्समन मधून निघालेला हा चौकार। या षटकामधील अंतिम चेंडू मात्र बाकी असणार आहे आणि सागर आणि निलेश हे दोन्ही जर 15 रजांचा विचार केला, दोघे सख्खे भाऊ मात्र आपल्या गावासाठी आपल्या गावाच्या अस्मितेसाठी आणि आपल्या संघासाठी मात्र खेळत असताना पाहायला मिळतात। या रखरखत्या उन्हामध्ये एक खेळाडू आपल्या गावासाठी मात्र इथे योगदान देत असताना पाहायला मिळतोय। हाही फटका चांगला पाहायला मिळतोय, कव्हर ड्राईव्ह गॅप तर शोधून काढले, तिथे मात्र चेंडू क्षेत्ररक्षक नसणार, अक्षरशः मैदानाला गुदगुल्या करत मात्र चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे, येईल मात्र सागरच्या बॅट्समन मधून हा चौकार। या चौकारानं धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 12, पहिला षटक समाप्त झालाय, पहिल्या षटकाच्या खेळीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 12। दोन बंधुराज मात्र इथे खेळताना पाहायला मिळतात, आपले सख्खे भाऊ खेळत असताना आपल्या गावासाठी। निलेश मोठे बंधुराज आणि छोटे मात्र त्यांचे बंधुराज सागर साथ देत असताना आपल्या दोन्ही मात्र खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मात्र खेळत असताना पाहायला मिळतात सागर आणि निलेश। सागर निकम, निलेश निकम, निकम ब्रदर्स मात्र मैदानामध्ये आपल्या गावासाठी खेळत असताना ज्योतिर्लिंग बाचोली ह्या संघाच्या बाजूनं मात्र पाहायला मिळतोय। पहिला षटक समाप्त झालाय, पहिल्या षटकाच्या खेळीनंतर धावफलकावरती धावा आल्यात 12,
स्कोर बोर्ड पाहायला मिळतात आपल्याला। दुसरा षटक इथे मार्गस्थ होईल, षटक क्रमांक दुसरा घेऊन आलेत निलेश ज्योतिर्लिंग उदवणे या संघाकडनं, गोलंदाज निलेश ज्योतिर्लिंग बाचोली या संघाकडनं, मात्र फलंदाज आहे निलेश। निलेश वर्सेस निलेश, हा फटका मात्र खेळलाय, चेंडू जातोय मात्र वंडी, दोन धावा मात्र इथे येतील। ज्योतिर्लिंग बाचोले संघाचे फलंदाज सागर आणि निलेश, निलेशांच्या बॅट्समधून हा मात्र दोन धावांसाठी फटका पाहायला मिळाला। या दोन धावांना धावफलकावरती धावा लागला जात आहेत, त्यात 14। तर सन्माननीय आदरणीय भागवतजी साहेब यांचं इथे मात्र आगमन झालेलं आहे। साहेब या व्यासपीठावरती अतिथी कक्षामध्ये आपलं वेलकम असेल, आपण या स्पर्धेला आलात आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं मात्र उंची जयाली प्राप्त झाली। थँक यू व्हेरी मच, वेलकम सर। ज्योतिर्लिंग उदवणे वर्षे ज्योतिर्लिंग बाचोरी हे सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। सागर आणि निलेशी जोडी मात्र खेळत असताना मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळेल फलंदाज निलेश। नवीन फलंदाज मात्र आतमध्ये इन होईल सुशांत। चौदा धावा धावपलकावरती, दुसरा षटक मार्गस्थ आहे। क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा रणसंग्राम आणि ही मानाची ट्रॉफी, याचं या स्पर्धेचं चॅम्पियन कोण होईल त्यासाठी चाललेला हा मात्र तीन दिवस रणसंग्राम पाहायला मिळतो। ज्योतिर्लिंग उदवणे वर्सेस ज्योतिर्लिंग बाचोली, हा फटका मात्र फसलाय तिथे, क्षेत्ररक्षक आहे, जेल होईल का? हा जी हा, हा जेल होईल आणि फलंदाज मात्र बाद होईल सागर। काय जबरदस्त गोलंदाजी केली जातो गोलंदाज निलेश यांच्याकडनं, त्यासाठी मात्र आले होते आणि हॅटट्रिक साठी सुद्धा चेंडू मात्र येणारा असणार आहे। दोन महत्वपूर्ण फलंदाज मैदानाच्या बाहेर, सागर आणि निलेश बॅक टू बॅक दोन मात्र चेंडूंवरती या दोन विकेट्स मात्र प्राप्त केल्यात। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातील ते राहुल। हॅलो, अगदी त्याचबरोबर आणि मी मनापासून व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर मनापासून त्यांचा आभार व्यक्त करेल। खरं तर विठ्ठलवाडिया ग्रामपंचायत सदस्याचे माजी सदस्य सन्माननीय सर्जेरावजी जाधव साहेब आप्पा यांचे ते आगमन होते, त्यांचा देखील मनापासून हार्दिक आभार व्यक्त करेल। त्याचबरोबर नवनीत टीमचे सर्व खेळाडू मात्र इथे आलेत दादासू जाधव साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी। त्यामध्ये सुनीलजी दुबे साहेब, सन्माननीय आकाशजी सिंग साहेब, सन्माननीय आकाशजी संतोषजी फोडेकर साहेब या सर्व मान्यवरांचा मात्र मी मनापासून मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय। विठ्ठलाई देवी चषक 2022 ओवर टू यू कॉमेंट्री बॉक्स। थँक्यू। शॉर्ट मिडॉनला हा मात्र चेंडू पाहायला गेला, तिथे धाव आली मात्र कम्प्लीट केली एक, सिंगलनं मात्र धाव फलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 15। दोन चेंडू अजूनपर्यंत शिल्लक असेल या षटकामधील, मैदानाच्या आतमध्ये थोडासा वादळ मात्र पाहायला मिळतोय, कारण वादळ आणणाऱ्या दोन टीम मैदानाच्या आतमध्ये ज्योतिर्लिंग उदवणे वर्षे ज्योतिर्लिंग बाचोली या दोन टीम खेळत असताना यॉर्करचा चेंडू तेवढा चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण, खराब मात्र थ्रो पाहायला मिळालं आणि धावा घेतल्या जातील तोपर्यंत इथे दोन। क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं, तेवढ्याच वेगानं मात्र हा चेंडू भिरकावून दिला होता फलंदाजांनी, तेवढ्या चांगल्या मात्र चेंडूला कलेक्ट केलं होतं क्षेत्ररक्षक रणजित यांनी आणि त्या प्रकारे मात्र थ्रो मात्र पाहायला मिळालं नाही। 17 धावा धावपलकावरती, अंतिम चेंडू असेल या षटकामधील, गोलंदाजी मार्कवरती असतील निलेश। तीन फलंदाज माघारी परतले, त्यानंतर मात्र फलंदाजीसाठी थोडंसं मात्र इथे बॅकफूटला जात असताना पाहायला मिळते संघ ज्योतिर्लिंग बाचोली। हा फटका आलाय तिथे, क्षेत्ररक्षक आहे, झेल तर सुटलंय, एकदम कम्प्लीट केली दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धोका तर निर्माण झालाय, परत एकदा खराब थ्रो आणि त्यानंतर मात्र पाहायला मिळतोय दोन धावा आणि या दोन धावेने धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 19। 19 ऑन स्कोरबोर्ड। दोन षटकांचा खेळ समाप्त झाला, दोन षटकांच्या खेळीनंतर 19 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत अजूनपर्यंत तुम्हाला।
दोन षटक अजूनपर्यंत बाकी असतील म्हणजे 12 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत तुम्हाला मिळणार आहे। चांगली मॅच इथे मात्र पाहायला मिळेल ज्योतिर्लिंग उदवणे वर्सेस ज्योतिर्लिंग बासोली या संघांमध्ये। नवीन फलंदाज जे गेलेले आहेत आपल्याला पाहायला मिळतात, एका बाजूला सूर्यकांत आणि दुसऱ्या बाजूला राहुल सुशांत आणि एका बाजूला राहुल। 19 धावा धावफलकावरती तर गोलंदाज तिसऱ्या षटकासाठी आमंत्रित केले साहिल। स्ट्राइक ऑन स्ट्राइक सुशांत आपल्याला पाहायला मिळतात, गोलंदाज आले तिसऱ्या षटकासाठी इथे साहिल। लोअर फुलटा चेंडू त्याला मात्र फिरकावून दिला मिड ऑन रिझन मध्ये आणि तिथे क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूला अडवला जाईल, सिंगल्स मात्र कंप्लीट केली जाईल तोपर्यंत। या सिंगल्स न धावपळकावरती धावा लागला जात आहेत त्या 20 धावा धावपळकावरती लागल्या जात आहेत। चांगला क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळतोय ज्योतिर्लिंग उदवणे ज्योतिर्लिंग बासोली। ज्योतिर्लिंगाचं चांगलं कोणाच्या नावानं लागतं ते पाहणं गरजेचं आहे, कारण दोन्ही टीम्स मात्र आपल्या ग्रामदेवतेच्या नावाने खेळताना पाहायला मिळतात। हा फटका चांगला पाहायला मिळतोय परंतु तेवढा टायमिंग पाहायला मिळाला नाही, क्षेत्ररक्षक मात्र तिथे नाही, चांगलं टायमिंग प्रॉपर हिट केलं, आपल्या मनगडातील ताकद मात्र जनरेट करत असताना चेंडूला मात्र दिला भिरकावून 6 धावांसाठी षटकार। सत्तावीस धावा धावपळकावरती येताना पाहायला मिळतात या षटकारानं मात्र पूर्णपणे ना समीकरण बदलित मॅचची। तिसरा षटक साहिल यांच्या स्वरूपामध्ये चालू आहे आपल्याला पाहायला मिळतात। ऑन स्ट्राइक राहुल आई फटका त्याच दिशेने मात्र खेळला आपण पाहतो क्षेत्ररक्षक मध्ये आहे, डी फॉरवर्डला मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तोपर्यंत मात्र दोन कंप्लीट केल्या जातील धावा साजबास आणि दोन धावांना धावफळकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 29 धावा धावफळकावरती पाहायला मिळतात। साहिल हा चांगला चेंडू मात्र डिलिव्हर करत असताना पाहायला मिळालं, दोन फटके मोठे आले त्यानंतर मात्र कमबॅक केले गोलंदाज राहुल यांनी साहिल यांनी। तिसरा षटक मार्गस्थ आहे, स्ट्राइक इनला राहुल आपल्याला पाहायला मिळतात। विठ्ठलाई देवी चषक 2022 चा हा चषक आपल्याला पाहायला मिळतो आणि तिथे मात्र अफलातून झेल डी फॉरवर्ड मधला धावत जाऊन मात्र तिथे पाहायला मिळालं बॅकवर्ड शॉर्ट लेगला लॉंग ऑन रिझन मध्ये मात्र चेंडू मात्र पकडण्यासाठी क्षेत्ररक्षक मात्र तिथे गेलेत आशिष यांच्याकडनं मात्र हा घेतला जातोय झेल आणि फलंदाज राहुल येथील माघारी। एकोणतीस धावा धावपळकावरती षटक क्रमांक 3 समाप्त झालं, 3 षटकांच्या खेळीनंतर धावपळकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 29 म्हणजे जवळपास 10 सरासरीनं मात्र इथे धावसंख्या जमवत असताना पाहायला मिळतोय। तर नवीन गोलंदाज अक्षय स्ट्राईक एंडला मात्र आता फलंदाज असेल आशिष, नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या स्ट्राइक आशिष। हाही फटका चांगला सजवलाय तेवढ्या चांगल्या प्रकारे टायमिंग ही पाहायला मिळालं आणि अफलातून ढंगामध्ये आणि रंगामध्ये आपल्या पहिल्या चेंडूवरती मात्र प्रहार करून दाखवते आपली दमछाक आणि चेंडूला मात्र दिला भीर काहून सीमारेषा पलीकडे आशिषच्या बॅट्स मधून येतो हा षटकार।
ऑन स्ट्राइक परत एकदा आशीष ब्लॉकवरचा चेंडू आणि आपल्या दमचक दाखवत असताना येतोय दुसरा मात्र षटकार. आशीषच्या बॅट्समधून निघालेला हा दमदार आणि खुमाकदार षटकार. या सहा धावेनं धाव फलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 41. रोहित आमच्या समवेत जोडले गेलेत. हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे आणि 500 रुपयाचं पारितोषिक लागवलं होतं पण इथे फिनिश गेम फिनिश केले आशिषाने. पण हे दोन षटकार असतील महत्वपूर्ण मॅच मध्ये, कारण या दोन षटकारांना पूर्णपणे मॅच पलटी केली. 41 धावा धावफलकावरती अंतिम षटकामध्ये तुटून पडला आला रडारवरती घेतलं गोलंदाजाला. गोलंदाजाला मात्र इथे अक्षरशः पिसं काढली. 101 रुपयाचं पारितोषिक असेल आशिष साठी. दोन षटकार मात्र इथे लगावलेत. आपण पाहिलं तर हे बक्षीस येत माजी ग्रामपंचायत सदस्य बासलीचे शंकरजी पुजारी साहेब यांच्याकडून. मात्र सुरेख फटका आणि इथे ओ यू टी आउट. फलंदाज मात्र बाद होईल. सर का मॅच बघायला भेटते रंगत आले या मॅच मध्ये. अनो हॅट्रिक हॅट्रिकच्या उंबरट्यावरती मात्र फलंदाज आहे. बघा सर कॅच प्राइज सुद्धा इथे बंपर ऑफर आपल्याला पाहायला मिळतोय. हा खराब डिलिव्हरी पाहायला मिळाली. चांगली गोलंदाजी करत असताना मात्र हा चेंडू खराब आहे. 42 धावा धावफलकावरती ऑन हॅट्रिक असणारा चेंडू मात्र इथे डिलिव्हरी मात्र खराब डिलिव्हरी पाहायला मिळाली गोलंदाज अक्षय याच्याकडनं. स्लोअर डिलिव्हरी पाहायला मिळाली. अगोदरच ओळखलं होतं कारण त्या चेंडूला करायचा होता हुक परंतु माइंड चेस केलं गोलंदाजांनी अक्षय यांनी राहुल यांचं रोहन यांचं आणि त्याचप्रकारे डिलिव्हरी केला हा चेंडू. स्लोअर डिलिव्हरी पाहायला मिळाली. सिंगल्स मात्र आली. या सिंगल्सनं धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 43 धावा. विठ्ठलाई देवी चषक 2022 भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय नवी मुंबईमध्ये. ही जर झेल झाली असती ना तर इथे मात्र स्तुती करावी लागली असती मात्र इथे क्षेत्ररक्षकांची. परंतु तुम्ही ज्यावेळी अयशस्वी होता मैदानाच्या आतमध्ये त्यावेळी त्या मात्र कितीही प्रयत्न केला तरी त्याची स्तुती केली जात नाही. आणि या दोन धावानं धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 45 धावांची गरज असेल विजयासाठी टीम ज्योतिर्लिंग बाचोली ह्या संघासाठी. प्रथम तर इथे नाणेफेक जिंकली होती ज्योतिर्लिंग उधवणे हा संघ आणि त्यानंतर मात्र ज्योतिर्लिंग बाचोली संघाला मात्र क्षेत्ररक्षणासाठी निर्णय केलं होतं. आणि ज्योतिर्लिंग सलवे वर्सेस शिवस्वराज्य बनपुरी नेक्स्ट मॅच. टॉस साठी लगेच यायचं टॉस बॉस मध्ये. दोन्ही संघांनी मात्र टॉस साठी यायचं. दादासू जाधव साहेब पुन्हा एकदा केक कटिंगचा कार्यक्रम मात्र इथे घेतला जाईल. अर्थातच राहुल शिंदे आणि प्रतीक शिंदे या दोन्ही तुमच्या अगदी थोड्या वेळाने आपण केक कटिंगचा कार्यक्रम करूयात मात्र टॉस कडे जाऊयात. तर किरण सर मला इथे आवर्जून इथे उल्लेख करावा लागेल आज तलवली गावातील केक शॉप जेवढे असतील ना त्यांचा धंदा मात्र आज जोरदार होणार आहे कारण वाढदिवस आहे आपल्या साहेबांचा. त्यामुळे केक शॉपवाल्यांचा सुद्धा इथे मात्र आज सोन्याचा दिवस असणार आहे. किरण सर सहमत आहे तुमच्या मताशी. दोन्ही कॅप्टन सला यायचंय. ज्योतिर्लिंग सर्वे आणि शिवस्वराज्य बनपुरी दोन्ही संघ यायचे. कॅप्टन्स बनपुरीचा आलेला आहे आणि येस मी विनंती करेल हा टॉस मात्र विठ्ठलवाडी ग्रामपंचायतचे माजी सदस्य सन्माननीय सर्जेरावजी जाधव साहेब आप्पा यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. तर यायचे दोन्ही कॅप्टन्स. चला यायचंय ज्योतिर्लिंग सर्वे संघ. सर्वे सर्वे संघ चला यायचे पळत यायचे. चला
येस सर, टॉसला जाऊयात जिथे विठ्ठलवाडीच्या ग्राम पंचायत माजी सदस्य सन्माननीय सर्जेरावजी जाधव साहब उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते मात्र टॉस केला जाईल। चला यायचे टॉस साठी दोन्ही कॅप्टन, चला यायचे। सर्वे संघ कॅप्टन, चला आपण एका साइडला ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स सर्वे संघ आहे तर दुसऱ्या साइडला आपण पाहतोय शिव बनपुरी संघ आहे आणि या कॉल आहे बनपुरी संघाचा स्विंग द कॉइन। नाही येस पकडू नका तो। इथे मी विनंती करेन कुलकर्णी सर आणि कॉल आणि सर या इकडे आपल्याला बोलवतात। तर टॉस जिंकला काय निर्णय असेल? बॉलिंग करायचा निर्णय असेल। ही कितवी एंट्री आहे तुमची आयोजनामध्ये? दुसरी आणि या बनपुरी सोबत याच्या आधी मला वाटतं नाही खेळलाय तुम्ही? फर्स्ट वेळा खेळतो त्यांच्या बरोबर आम्ही। चालेल, या आयोजनाबद्दल काय दोन शब्द सांगशील? आयोजनाबद्दल खूपच चांगलं आयोजन आहे, शिवानी केलंय त्याच्यामुळे तर आयोजन एक नंबरच असणार। बॉलिंग घेतले, थँक्यू सो मच, जास्त उशीर नाही घेणार, लगेच मॅच कडे जाऊयात। ऑल द बेस्ट दोन्ही संघांना। टॉस जिंकला ज्योतिर्लिंग सर्वे, या संघाने विन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट। थँक्यू सो मच। हो, मॅच मात्र चालू होते, मात्र पहिला चेंडू अगदी मिडविकेटच्या दिशेने, कुठली धाव मात्र या पहिल्या चेंडूवरती येत नाहीये। पावरप्लेचा षटक, पावरप्लेच्या षटकामध्ये मात्र सुजितसाठी मात्र हॅट्रिक षटकार आला अनिकेत यांच्याकडून, मात्र 1001 रुपयाचं पारितोषिक येत्या। हो, चेंडू मात्र स्वैरमार वाईट स्वरूपामध्ये, मात्र हा पहिला चेंडू मात्र बघायला भेटतो। पहिल्या चेंडूवरती डॉट चेंडू जरूर आला, त्यानंतर आपण पहिला ती स्वैर मारा आली आणि या स्वैर मारल्यानंतर संघाची धावसंख्या मात्र अकाउंट ओपन झाल्या 1 या धावसंख्येवरती। 46 धावेचं टार्गेट मात्र आपल्याला बघायला भेटतंय, 46 धावेचं टार्गेट। यानंतर होणारी मॅच ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स सर्वे बॉसेस शिव स्वराज्य बनपुरी संघ। ओहो, सुरे एक फटका लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक तिथे तैनात नाही, मात्र काव कॉर्नरवरून वेगाने तो येतोय, बॉल पकडून प्रणव मात्र लगेच तो बॉल मात्र फेकला जातोय। प्रणव आपण पाहिलं तर काव कॉर्नरच्या दिशेने मात्र तैनात होता आणि त्यानंतर लगेच मात्र फेकी केली जाते, एकच धाव मात्र मैदानामध्ये कम्प्लीट केली जाते। ओहो, सुरेख मात्र क्षेत्ररक्षण पहा वेगाने येतोय आणि कुठलीही धाव मात्र दिली जात नाहीये। डॉट चेंडू मात्र बघायला भेटतोय आणि आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झाला, 2 धावा मात्र स्कोर कार्ड वरती बघायला भेटतात। आज खरं तर पांडुरंगजी नागपा शशी सर तुमचं कौतुक करेल, उन्हाचा तडाखा पाहिलं ना जळते अंगा मैदानात गेल्यावरती, या कडकत्या उन्हामध्ये मात्र तुम्ही उभे आहात।
हो बॅकफुटला जाऊन टॉप एज जे आहे चेंडू ट्रॅव्हल होईल डिक्लेअर झोन साठी एका धावेसाठी आणि या एका धावेनंतर धावसंख्या मात्र बघायला भेटते ती म्हणजे तीनच्या घरामध्ये मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते. चार चेंडूचा खेळ मात्र आतापर्यंत झाला, उर्वरित दोन चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे. पहिलं षटक पावरप्लेचा हनामारीचा निर्णायक षटक मात्र आपण पाहतोय. मेंडेटरी पावरप्लेचा षटक अम्ब्रेला टाईप क्षेत्ररक्षण मात्र जरूर सजवून घेतल्या. हो बॅकफुटला पूल इथे ताकद आहे. चेंडू जातोय एक टप्पा पडल्यानंतर चौकार चार धावांसाठी आरपार चौकार मात्र हा जातोय. धन्यवाद. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते सातच्या घरामध्ये. सात धावसंख्या मात्र बघायला भेटते. ओहो वेग 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 वेगावर सुरेख गोलंदाजी मात्र बघायला भेटत्या. काय ग चेंडू मात्र शेवटचा बघायला भेटला ओमकार आपल्याला. सहा चेंडूचा खेळ झाला आणि सहा चेंडू नंतर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते सातच्या घरामध्ये. काय शेवटचा चेंडू पाहता हाईट या गोलंदाजाची मात्र हाईट फॅक्टरचा उपयोग होतोय त्याला मी म्हणेल. ज्या पद्धतीने हाईट फॅक्टर आहे बाचुली संघ. हॅलो 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 आज ज्योतिर्लिंग वाचोली संघ मात्र खूप दिवसानंतर मैदानामध्ये पाहतोय. खर तर नवीन गोलंदाज मात्र अजित येस नवीन गोलंदाज अजितला आपण पाहतोय. स्ट्राईकला सुजितला आपण पाहतोय ज्याच्यासाठी आपण पाहिलं तर हॅट्रिक षटकार आला. मात्र 1001 रुपयाचं पारितोषिक आहे ते म्हणजे अनिकेत यांच्या हस्त्या. हे 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. वाट पाहताय तर कधी आहे षटकारण गरज आहे सध्या वाट पाहतोय. हो बॅकच्या रडामध्ये जरूर येतो प्रणव तिथे आहे बॉलकडे पाहतोय अलगत पकडतोय रॉकेट थ्रो पहा सुरेख. काही क्षेत्ररक्षक असे असतात ज्यांच्या हातामध्ये चेंडू गेल्यानंतर दोन धावेसाठी तुम्ही विचारच करू शकत नाहीत. एकावरती शांत येस लास्ट टुर्नामेंटला आपण पाहिलं तर अजितने पाच चेंडूमध्ये पाच विकेट मात्र जरूर घेतल्या होत्या आणि इथे मात्र गुडगा टेक आणि हा षटकार बघ सहा धावांसाठी सुरेख षटकार मात्र येतोय. सो मच काय फटका मात्र लगवला अगदी गुडघे टेकून मात्र षटकार लगावला. आणि सुजित याला देखील राहुल शिंदे यांच्याकडून देखील हॅट्रिक षटकाराला 501 रुपयाचं पारितोषिक आणि ओहो सबमरीन 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 डिलिव्हरी मात्र बघायला भेटते. खाली राहिलेला चेंडू थोडासा जमिनी लगत होता बॅट फिरली होते म्हणजे चेंडू बॅटच्या खालून निघून जातो आणि थोडक्यासाठी मात्र यष्ट्या थोड्याशा वाचल्या जातात. सुरेख गोलंदाजी मी म्हणेल ज्या पद्धतीने अजितने मात्र हा चेंडू सादर केलाय एक षटकारानंतर मात्र कमबॅक केलाय अजितने मी म्हणेल. हो पुन्हा एकदा तोच फटका तेच मागच्या चेंडूची झेरॉक्स कॉपी फाडा आणि मागचा चेंडू रिप्ले मध्ये पहा सेम दोन्ही चेंडू एकाच टप्प्यावरती शॉर्ट सिलेक्शन सेम होता रिझल्ट सेम होता बिंदी गेन डॉट चेंडू पुन्हा एकदा धावसंख्या जैसे ते वैसे प्रत्येक चेंडू ती सेम फटका गोलंदाजाने तेच ओळखलं. या टप्प्यावरती जर गुडघे टेकून खेळण्याचा प्रयत्न करतोय तर त्या टप्प्यावरती फसला जातोय तर पुन्हा एकदा तोच टप्पा मात्र घेऊन येतोय. म्हणूनच मागच्या मॅचमध्ये पाच चेंडूमध्ये पाच विकेट याच्या नावावरती होते गोलंदाज. ओहो आता मात्र दिशा शोधण्याचा प्रयत्न
येस वैरमा काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न, वेग वेग आणि वेग धारण करण्याचा प्रयत्न मात्र बघायला भेटला. संघाची धावसंख्या आपण पाहिली ती म्हणजे 15 घरामध्ये स्थिर आहे. 15 धावसंख्या मात्र बघायला भेटते, 15 धावसंख्या 1515. यॉर्कर क्रिकेटचं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं, परफेक्ट यॉर्कर ऑफ द डे. आणि पहा नॉन स्ट्रायकिंगचा खेळाडू अर्ध्यापर्यंत पोहोचला जातो, मात्र स्ट्रायकिंगचा खेळाडू अगदी डिक्लेअर पर्यंत पोहोचला होता. एक धाव जरूर होता, दोन धावा जरूर होत्या, इथे मात्र एकच धाव हाती लागते. आणि या एका धावेच्या मदतीने 16 धावसंख्या मात्र स्कोर कार्डवरती तुम्ही पाहता. 16 धावसंख्या, 5 चेंडूचा आत्तापर्यंत खेळ झालाय, शेवटचा चेंडू असेल 1-2 गो. शेवटचा चेंडू असेल हा दुसऱ्या षटकातील. हो सुरेखा प्रणव आहे, नाही चुकी होते इथं. वा व्हॉट अ बॅकअप, व्हॉट अ बॅकअप. सुशांतचं मात्र कौतुक करेल का, बॅकअप मात्र सुशांतने दिल्या. लांब लचक हा खेळाडू आहे. सुशांतला पहिल्या ओव्हरमध्येच आपण पाहिलं काय गोलंदाजी केली, मात्र ही ते बॅकअप सुरक देत्या. हे असे फास्टर गोलंदाज जेव्हा बाउंड्री लाईनच्या दिशेने असतात ना, तेव्हा ही मदत होते बाउंड्री अडवताना. हाईट आहे, हाईट फॅक्टर आहे, गती आहे, चित्याची चपळाई आहे. आणि त्यानंतर प्रणवकडून झालेली चुकी तिथे शांत ठेवली, सुशांतने झाकून टाकली. धावसंख्या मात्र आपण पाहिली तर 18 घरामध्ये आहे. 18 धावसंख्या, 18 धावसंख्या. येस, पाणी 12 खेळाडू असेल तर पाणी मात्र मैदानामध्ये घेऊन जायचंय. येस, बसून पाणी प्या, ऊन जरा जास्तच आहे, उन्हाचा तडाखा आहे. 18 धावसंख्या, 18 1 8. आणि 12 चेंडू, 28 धावा या विजयासाठी हव्यात. ज्योतिर्लिंग उधवणे या संघाला, मात्र 12 चेंडू 28 धावांची गरज आहे. येस, आशिषला आपण पाहिलं तर जे 101 रुपयाचं पारितोषिक जे बाचोली ग्रामपंचायतच्या माजी सदस्य ते म्हणजे शंकरजी पुजारी साहेब यांच्याकडून ते 101 रुपयाचं पारितोषिक इथे देण्यात आलं, ते जमा झालं. ड्रिंक ब्रेक मात्र मैदानामध्ये, पाणी बसून प्या कारण की ऊन जास्त आहे. हां, बसून पाणी प्या. डिहायड्रेशनला सध्याच्या काळामध्ये आपण पाहिलं तर खूप गोष्टी डिहायड्रेशनच्या बघायला भेटतात. धगधग मैदानामध्ये आहे, उन्हाचा तडाखा आहे. एवढ्या उन्हामध्ये मात्र खेळाडूंची दाद दिली पाहिजे. दोन षटकांचा खेळ झालाय, दोन षटकांच्या अखेरीस 18 धावसंख्या स्कोरवरती आपण पाहतोय. तर येणाऱ्या 12 चेंडूमध्ये विजयासाठी 28 धावांची गरज आहे. तंतोतंत माहिती मात्र आमच्यापर्यंत पोहोचवली जाते ओमकार आणि ओम साई MTC स्पोर्ट्स लाईव्ह यांच्या माध्यमातून ही तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. 12 चेंडू 28 धावा. हो, एक पाय हवेमध्ये तर दुसरा गोलंदाज धोक्यावरती हात, कारण की चेंडू जाते स्वैर मार व्हाईटच्या स्वरूपामध्ये. वेग वेग आणि वेग वेग मात्र बघायला भेटतोय गोलंदाजाकडे, मात्र दिशा थोडीशी मात्र चुकीची होती. म्हणजे गोलंदाजाकडे आम्ही म्हणेल जर नियंत्रण ठेवलं तर हा गोलंदाज कामगिरी चांगली करू शकतो. राऊंड विकेट पुन्हा एकदा बॉलिंग मागवा. हा पहा बाउन्सर, आणि इथे मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय डिक्लेअर झोनसाठी. एका धावेने धावसंख्या पुढे जाते जी 20 घरामध्ये जाऊन पोहोचते. 20 धावसंख्या. यानंतर होणारी मॅच मात्र ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स सळवे संघ शिवस्वराज्य बनपुरी संघ, म्हणजे आपण पाहिलं तर येणाऱ्या 11 चेंडूमध्ये मात्र 26 धावांची गरज असेल. हो पुन्हा एकदा इथे चुकीचा कॉल, हा कॉल चुकीचा आहे. आणि मात्र मी म्हणेल कौतुक करेल, विकेट सॅक्रिफाईस केले ज्या पद्धतीने फलंदाज आपण पाहिलं तर सुजित बाद होतोय.
मधुर संगीत डीजे अद्वैत यांच्या माध्यमातून बघायला भेटलं आणि हा काही प्रेक्षक मात्र जागच्या जागी डुलायला लागले. प्रथमच नवीन बॅट्समन मात्र मैदानामध्ये येतो. लेफ्ट हँड बॅट्समन आपल्याला बघायला भेटतोय. प्रथमेशला आपण पाहतो स्ट्रायकिंगला, मात्र गोलंदाज पहा ओव्हर द विकेट मात्र घेऊन येण्याचा प्रयत्न जरूर करत आहेत. हाफ ट्रॅकर सोडून दिला आहे. पंचांचा इशारा स्वैर मार मात्र जरूर आहे व्हाईटच्या दिशेने. त्यानंतर आपण पाहिलं धावसंख्या मात्र यानंतर शो मॅच आपण पाहिलं तर येस कालच्या दिवसामध्ये जे रेकॉर्ड ब्रेक आपण पाहिला धावसंख्येचा जो 78 धावांचा होता आणि त्यामध्ये संघर्ष ग्रुप विठ्ठलवाडी आणि त्याच्याबरोबर संघर्ष ग्रुप विठ्ठलवाडी या दोन संघांमध्ये मात्र ही मॅच होणार आहे. ए वर्सेस बी दोन्ही संघ आपण पाहतोय. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोचले 22 घरामध्ये 22. 46 धावांची गरज विजयासाठी आणि समीकरण मात्र 3 चेंडूचा खेळ झाला. 9 चेंडू 24 धावांची गरज अजूनही विजयासाठी आहे. मला वाटतं ओमकार हे शेवटचे 3 चेंडू महत्वाचे असतील तिसऱ्या षटकातील. या 3 चेंडूवरती किती धावा येतात याच्यावरती समीकरण मात्र ठरवू शकतो. ओहो सुरे एक फटका आहे पॉईंटच्या दिशेने, कव्हरच्या दिशेने मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय. ओहो गफलत होते इथे, लगेच मागे पळाला जाते मात्र चेंडू 4 धावांसाठी. ओमकार पहा किती मोठी चुकी होते. डीजे चेंडू खरं तर एका धावेसाठी होता, मात्र इथे चौकार जातोय. मात्र काय घडतंय काय बिघडतंय होतं करतोय की काय. फलंदाज विनोद वरती लक्ष आहे यावेळी. 8 चेंडू 22 धावांची गरज अजूनही आहे. 8 चेंडू 22 म्हणजे सामना अजूनही हातामध्ये आहे. 20 धावा 8 चेंडू. ओ डोक्यावरती गेलेले हात म्हणजे चेंडू अगदी जवळून जातो, मात्र एक धाव इथे सोडून दिली जाते जी डिक्लेअर मध्ये जाते. विकेट किपर आपण पाहिलं तर बीट होतोय, फलंदाज बीट होतोय, मात्र चेंडू हातामध्ये घाबत नाही. एक धाव मात्र जरूर इथे घोषित क्षेत्रामध्ये जाते. या एका धावेनंतर आपण पाहिलं तर धाव संख्या मात्र जाऊन पोहोचते ती म्हणजे 27 घरामध्ये आणि येणाऱ्या 7 चेंडू मध्ये मात्र 19 धावांची गरज असेल. 7 चेंडू 19 धावा हे विजयाचं समीकरण आहे. 7 चेंडू 19 हाफ ट्रॅकर सुरेख फटका क्षेत्ररक्षक आहे तिथे. विकेटचं पतन फलंदाज बाद अगदी वेळेवरती येते विकेट आणि जावं लागेल फलंदाजाला. यावं लागेल डीजे अद्वैत यांना. चला थोडासा स्पीडअप घ्यायचा आहे, चला थोडासा, चला टीम मीटिंग लगेच संपवायचे. गोलंदाजाप्रती विश्वास ठेवायचा. 6 चेंडू 19 धावा विजयासाठी हव्यात. सहा चेंडू 19 धावा हे समीकरण मात्र बघायला भेटतं. सहा चेंडू 19 हे समीकरण मात्र बघायला भेटते. बॉलिंग मागवा तिथे मात्र सागर आहे. या सागरच्या हातामध्ये 10 खेळाडूंचा विश्वास आहे. 6 चेंडू 19 हो पहिला चेंडू फुल टॉस इथे लॉंग ऑफच्या दिशेने विकेटचं पतन फलंदाज बाद. पहा 12th मॅन किती खुश होतो, हा आनंद आहे.
कॅच जितो मॅच आणि मॅच पकडले फसलेली मॅच असते. आमची विठ्ठलाई आणि या विठ्ठलाई चषक 2022 मात्र पाहत आणि हॅट्रिक मारली तर पुन्हा एकदा पारितोषिक आहे शंकरजी पुजारी साहेब यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक. सागरसाठी एक पारितोषिक आहे. हा डॉट बॉल मात्र पाहायला मिळाला. मॅच मात्र 6 चेंडू आणि 3 चेंडू इथे मात्र झाले त्यात आणि गरज आहे 3 चेंडू आणि 19 धावांची. पा जबरदस्त मॅच 3 चेंडू 19 धावा 3 षटकार येतील का. हा बॉल येतोय. व्हाइट प्लस वन इथे मात्र पाहायला मिळाली म्हणजे अजूनपर्यंत गरज असेल इथे 16 धावांची 17 धावांची 3 चेंडू 17 धावा. गोलंदाज सागर हा डॉट बॉल आलाय. पहा काय मात्र आपल्या बोटांची जादू त्या चेंडूवरती चालवली. मॅच बाता पूर्णपणे आपल्या पारड्यामध्ये झुकवत असताना मात्र या गोलंदाजांना सागरला पाहायला मिळालं 2 चेंडू आणि 17 धावा. समीकरण पूर्ण थोडस अवघड होताना पाहायला मिळतोय. हा फटका आलाय इथे पाहायला मिळतोय. चेंडू मात्र सीमारेषा पलीकडे जाईल. 6 धावांसाठी षटकार परंतु उशीर झालाय. चेंडू आणि 11 धावांचा खेळ इथे मात्र पाहायला मिळतोय. हा चेंडू मात्र संयमानं टाकला जाईल. हाही फटका फसलाय तिथे. झेल होईल का. मिडविकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि यस इथे मात्र झेल झालंय. एंड इज वेल ऑल इज वेल. सर्वे संघ चला मैदानामध्ये उतरून घ्यायचं लगेच. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स सर्वे संघ मैदानात उतरून घ्यायचं. मॅन ऑफ द मॅच लगेच तुमच्या